ताई नाव काय तुमचं? मनाली घरत. मनाली घरत. तुम्ही कुठून आला? मी वसईवरून कळमगावातून आले. बरं, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? मला ऍक्च्युली 3 वर्षापासून प्रॉब्लेम आहे की मला इथे चक्कर वगैरे यायचे आणि मान मला पूर्ण फिरवता वगैरे येत नाहीये. आता फिरवता येत नाही मान तुमची? आता पण नाही फिरवत आहे, मला खूपच त्रास होतो. हा चक्कर येते, मी एकटी जाऊ शकत नाही, फिरू पण शकत नाही असं झालं. 3 वर्षापासून प्रॉब्लेम. हा 3 वर्षापासून पूर्ण डॉक्टर झाले, MRI पण झालं, पण काहीच होत नाही. तिथपर्यंत फरक पडतो, फरक आहे ते चालूच राहतो. चालूच राहतो. त्यांचे एक्सरे आणले. काही मेडिसिन वगैरे? मेडिसिन आता सध्या तरी नाहीये, कारण मी सगळं बंदच केलंय, कारण मी खूप कंटाळली आहे मेडिसिन घेऊन. सिटी स्कॅन काढलेलं आहे, त्याच्यात तुमचं काहीच नाही, नॉर्मल आहे सगळं. तुम्हाला ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे सर्व्हाइकल स्पॉन्डिलोसिस, हे सुद्धा डाऊन आहे, ऑक्सिपिटल हे डाऊन आहे. डॉक्टरांनी जेव्हा हे बघितलं तेव्हा ते पण काहीच बोलले नाही की नॉर्मलच आहे काही. आणि आता ते पण हा लॉर्डोसिस झालं, म्हणजे सरळ झालंय का नॉर्मल, त्यामुळे तुम्हाला मुवमेंट करता येत नाही. जर आपण चेक करूया, ठीक आहे, सावकाश. ओ माय गॉड, कितना डाउन है ये. इसकी वजह से चक्कर आ रही है. ऑक्सीपिटल जो है बिल्कुल अप डाउन है, बिल्कुल ये अप ही डाउन है. अगर देखना चाहते हो तो आप देख सकते हैं. आइए, ये जो है ना ऑक्सीपिटल, अभी एक उंगली लगा के देख लीजिए, आप लोग सीख रहे तो आपको पता भी चल जाएगा. देख रहा, ये देखा कितना अप एंड डाउन. वर्टिगो, इसी की वजह से इनको वर्टिगो हो रहा है, चक्कर आ रहा है. इनको जो मूवमेंट में भी तकलीफ है ना, उसके लिए वो तिथि दबता का इकड़े बता इथे. ये देखो ना कितना अप डाउन है, देख रहा है, ये कारण है इनका वर्टिगो का. ठीक है, अब पहला हम इनको ये बैलेंस करेंगे. स्टिफनेस भी बहुत ज्यादा है, ठीक है. ताई घाबरायचं नाही, एकदम नॉर्मल राहायचं, ओके ना. थोडस असं वर बघायचं, थोडी क्रॉस मार, ठीक आहे. पुन्हा वर थोडं बघायचं, थोडीशी क्रॉस, ठीक आहे. श्वास घ्यायचं, मोठा श्वास घेता येईल आणि सोडा, ठीक आहे. रिलॅक्स, सेम तसंच, ठीक आहे. थोडस क्रॉस, श्वास घ्या, सोडा, एकदम नॉर्मल, ठीक आहे, ओके. रिलॅक्स, बाहेर जरा फोन बंद करा सांगा, निर्बंध होईल. आता सरळ बघा, आता मान फिरवा, फिरवा इकडे, बघू शकता तुम्ही. इकडून बोले का? बघा, मान फिरत नव्हते ना, थोडं दुखते बाकी ना. मग सगळ्या अजिबात फिरत नव्हते ना मान, एकदम बघितलं. आता चक्कर वाटली इकडे फिरलो काय? पहिली सेटिंग आहे ना, पहिली सेटिंग. किती वर्षाचा प्रॉब्लेम आहे? 3 वर्ष. तुम्हाला कसं कळलं? युट्यूबला बघितलं, काही घाबरायचं नाही, होऊन जाईल त्यांचं. हा हात पण असं इथपर्यंत स्वर उचलतो, तो पण जायचा.
वर जातो बंद करने पड़ेंगे ना दूसरा ना नहीं या मोटर शॉस छोड़ा रिलैक्स ओके आता करा वर रखना तो ना गेला गेला ताई इकड़ना 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 तुमच्या स्वतः करा तुम्ही आता ठीक आहे हुशार ना करून घ्या बिंदास फिरो मोमेंट करा ताई तोड़ सो उभा रहे हाथ लांब करायचे डोळे बघू शकता मोमेंट तुम्ही देखा या असं नाही होत आता पाठीमागे पण घेऊन नको असं काय करायचं असे हात लावून ठेवा मी इथे माझे फिंगर लॉक करून ठेवले ना तुमचं पण तुम्ही आहे फिंगर फिंगर ठेवायचे एक सेकंड ठेवा माझ्या हात फिंगर लॉक एल्बो क्लोज करायचे ठीक आहे मी समोर बघायचं ठीक आहे चालायचं नाही ओके जागी उभायचं पडणार नाही पकडली पडणार नाही फक्त बॉडी क्लोज ठेवायचं ओके मोठा श्वास घ्या सोड रिलॅक्स आणि मुमेंट करून बघा मान्याची पण चक्कर वगैरे वाटत आता चक्कर नाही वाटत आहे थोडं पेन होते तेवढंच आहे ना बाकी नाही चालत आणि बिंदास चाला तुम्हाला काही झालेलं नाही असं बिंदास द्या एकदम रिलॅक्स होऊन चाला
खुश आहेत? किती वर्षाचा प्रॉब्लेम होता? तीन वर्षापासून होता. ठीक आहे, काय तुम्हाला जास्त सेटिंग नाही, दोन तीन अजून सेटिंग लागतील ना. ओके, दोन तीन सेटिंग मध्ये रिकॉर्ड होऊन जातील. कधी लग्न आहे तुमचं? 7 मार्च. टेन्शन आलं असेल ना? टेन्शन आलं होतं खूप की आता उभी तरी कशी राहू मी, हे सगळं चाललेलं डोक्यात. तुम्ही वडील आहेत ना, दोन शब्द बोला जरा, लोकांना कळू द्या की आपल्या मुंबईमध्ये पण असे ट्रीटमेंट होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगता येतं किती खुश आहेत ते. नाही तर मी खूपच टेन्शन मध्ये होते की काय करू आता. मी मनालीचे पप्पा, आम्ही 3 वर्षापासून गेल्या ह्या त्रासाला आहे ना. मी खूप त्यांच्यासोबत डॉक्टरांकडे प्रत्येक जे सांगायचे ह्या डॉक्टरांकडे, बॉम्बे हॉस्पिटल पासून ते अंबानीचे इथे इथपर्यंत गेलं, सगळे ते MRI वगैरे सगळे झाले, पण त्याच्यात काही फरक जाणवला नाही. त्यांना फिजिओथेरपी करायला सांगितली, कपिंग केलं आम्ही, ह्या सगळे उपाय करून बघितले पण काही. आणि युट्यूबवर जेव्हा आम्ही शिंदे सरांचे हे बघितली आणि लगेच मुलगी बोलली पप्पा आपण तिथे जाऊया, आम्ही लगेच अपॉइंटमेंट शेवटचा उपाय म्हणून आम्ही इथे आलो. आणि ती एवढी ते त्रासली होती की तिला म्हणजे आम्हाला घरातल्या घरात तिला धरून चालवायला लागायचं अगदी म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी. तर एवढे आणि ही युट्यूब बघितल्या अपॉइंटमेंट घेतली, अपॉइंटमेंट आणि आज आलो. आणि आज पहिली सेटिंग आहे आणि पहिल्याच वेळेत अगदी 15 मिनिटात डॉक्टरांनी जी काही ट्रीटमेंट दिली आम्ही खूप खुश आहोत. मी विचार पण केला नव्हता की पहिल्या सेटिंग मध्ये मी नॉर्मली चालू शकेल आणि माझं हे दुखणं पण कमी होईल. पण पहिल्या सेटिंग मध्ये मी तर म्हणेन की 50% तरी रिकव्हर आहेच आहे. 50-60 बोललात आणि 70 बोलला तरीही हरकत नाही. बिंदास आता मला काही प्रॉब्लेम होईल वाटत पण नाहीये. ठीक आहे, ओके. आणि थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. धन्यवाद. हे काळजी करायचं नाही. ठीक आहे, आता पुन्हा आपल्याला तुम्हाला उद्या पण इथे अवेलेबल आहे आमच्या तिला, उद्या पण तुम्ही येऊ. ठीक आहे, थँक्यू.